नमस्कार मित्रांनो, विनिंग एज स्टडीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, मेगा भरतीची आपली तयारी सुरू झालेलीच आहे. आम्हाला अपेक्षा आहे की तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित चालू आहे. तर मित्रांनो, त्या संदर्भातच आपण एक प्रश्नसंच घेऊन सुरुवात करतो आहोत. तर आपण चालू करतो आहे मेगा भरती प्रश्नसंच सिरीज. तर लक्षात घ्या, आपण याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी हे क्वेश्चन्स घेतो आहे किंवा हे सिरीज घेतो आहे. याच्यामध्ये आपण जे काही जुने पेपर झालेले असतील सरळ सेवा भरतीचे, म्हणजेच तलाठी भरती किंवा त्या सारख्याच काही एक्झाम ज्या काही सरळ सेवा आहेत, त्या संदर्भातील जुने पेपर्स आपण कव्हर करतो आहे. तर आज आपण कव्हर करणार आहेत जिल्हा निवड समिती नागपूर तलाठी पदाकरिता लेखी परीक्षा 2016, म्हणजे 2016 तलाठीचा पेपर असेल हा. तर आपला याचा उद्देश असेल की तुम्हाला जुने पेपर्स कसे होते ते कळले पाहिजेत, कोणत्या पॉईंट्सवर फोकस होतं ते कळलं पाहिजे आणि प्रॅक्टिस झाली पाहिजे. आता आपला आजचा पार्ट असणार आहे तो जी एस संदर्भात असणार आहे, म्हणजे सामान्य ज्ञान या विषयासंदर्भातला आपला आजचा पार्ट असणार आहे. पार्ट वन आपण आज कव्हर करतो आहे. तर त्या सामान्य ज्ञानावर कशावर फोकस होतं, समजा इतिहासावर काय क्वेश्चन विचारतात, भूगोलावर काय विचारले जातात, हे तुम्हाला समजून येईल. आणि फॅक्च्युअल गोष्टी असल्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन वगैरे आपण देणार नाही, तर क्वेश्चन आन्सर अशा स्वरूपात आपण हे करणार आहोत. व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला तुमचे रिप्लाय जरूर कळवा, कारण तुमचा एक रिप्लाय देखील आमच्यासाठी महत्त्वाचा असतो. आमच्यासाठी ते नक्कीच एक मोटिवेशन असतं. तर आम्ही वाट पाहतो आहे तुमच्या रिप्लायची. आम्हाला नक्कीच कळवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आपण सुरू करूयात आपल्या आजच्या सेशनला, जे जो की असणार आहे सामान्य ज्ञान विषयासंदर्भात तलाठी भरती 2016 हा पेपर आहे. तर आपण पाहूयात आपला आजचा पेपर. आपला पहिला क्वेश्चन आहे, आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो. तर पहा, आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो असा आपला आजचा क्वेश्चन आहे. तर आपण त्याचं आन्सर पाहूयात. तर त्याचं आन्सर आहे 9 ऑगस्ट. तुम्हाला इथे दिसते टिक केलेलं आहे मी. आपण क्वेश्चन आन्सर या स्वरूपात जाणार आहोत. आदिवासी दिन म्हणून कोणता दिवस साजरा होतो, 9 ऑगस्ट. दुसरा क्वेश्चन आहे, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीचे जन्मापासून किती वर्षापर्यंत खाते उघडता येते. तर याचं आन्सर आहे 10 वर्षापर्यंत. तर पुढचा क्वेश्चन आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या. तर आन्सर आहे प्रतिभाताई पाटील. हे तुम्हाला सर्वांना माहीत असेलच. कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो. आन्सर आहे डॅप्सोन, ऑप्शन नंबर 3. सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण आहेत. तर हा त्यावेळेसचा पेपर होता. तर तिथं आन्सर आहे उर्जित पटेल सध्यानुसार. त्यावेळेस आन्सर बदल होतं, मी हे आतानुसार चेंज केलेलं आहे. आपण पुढे जाऊयात. मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही प्रामुख्याने कोणत्या गटासाठी आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजना ही प्रामुख्याने कोणत्या गटासाठी आहे. तर आन्सर आहे पदवीधर तरुण. GST म्हणजे काय. तर GST लॉंग फॉर्म विचारला मित्रांनो पहा. तर आन्सर तुम्हाला सर्वांना येतच असेल, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर हे पण लक्षात घ्या की यावर्षी GST अप्लाय झाला आहे, संपूर्ण कायदा बनलेला आहे, त्यामुळे GST क्वेश्चन येणारच आहे. त्यामुळे GST डिटेल माहिती काढा. पुढचा क्वेश्चन आहे, आता पहा, मला वाटतं हे बाकीचे जे होते थोडेसे करंट रिलेटेड एक दोन क्वेश्चन आले होते. आता इथे पहा, सिल्वर नायट्रेटचे रेणूसूत्र, म्हणजे केमिस्ट्री रिलेटेड किंवा सायन्स रिलेटेड क्वेश्चन आहे. सिल्वर नायट्रेटचे रेणूसूत्र AgNO3 याचा आन्सर आहे. सुबोध रत्नाकर हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. तर आन्सर आहे सावित्रीबाई फुले. पुढचा प्रश्न आहे, ऑस्टिओलॉजी हे कशाचे शास्त्र आहे. तर हे आहे हाडांचं अभ्यासाचं शास्त्र आहे. पुढचे क्वेश्चन जोड्या लावायचे आहेत आपल्या, जिथं जोड्या लावून दिल्या आहेत. आम्ही तुम्हाला पेनिसिलिनचा शोध लावलेला आहे अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी, डायनामाईटचा शोध लावलेला आहे नोबेल यांनी, सायकलचा शोध लावलेला आहे मॅकमिलन यांनी, आणि होमिओपॅथीचे जनक आहेत सॅम्युअल हनीमन. तर तुम्हाला हे आता जनरल गोष्टी असतात, हे तुम्हाला माहीत पाहिजेत किंवा हे गोष्टी पाठ करून टाका. असे शोध कोणी लावले आहेत काय ही गोष्टी किंवा कोणत्या पॅथीचा जनक कोण आहे ह्या गोष्टी तुम्हाला पाठ पाहिजेच. पुढचा क्वेश्चन आहे, द इमॉर्टल्स ऑफ मेलोहा या पुस्तकाचे लेखक कोण आहे. तर आन्सर आहे अमिश त्रिपाठी. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्याला याच्यावर पण थोडं डिस्कशन करायचंच आहे नंतर, व्हिडिओ संपल्यानंतर पण महत्त्वाची गोष्ट ती असणार आहे. पुढचा क्वेश्चन आहे, सेतू समुद्रम प्रकल्पासंबंधात केंद्र सरकारने कोणाची किंवा कोणती समिती स्थापन केली. तर आन्सर आहे डॉक्टर राजेंद्र पचौरी. करंट रिलेटेड आहे हा 64. पुढचा क्वेश्चन आहे, हवाई दल प्रमुखास काय म्हणतात. तर आन्सर आहे एअर चीफ मार्शल. तर लक्षात घ्या, हे जे प्रमुख असतात हवाई दल प्रमुख किंवा बाकीचे प्रमुख यांची माहिती तुम्हाला पाहिजे, आणि ते करंट कोण आहे ते पण माहिती पाहिजे. सन 2016 कोणत्या व्यक्तीस नुकतेच संतपद भाल करण्याचा विषय चर्चेत होता. तर आन्सर आहे मदर तेरेसा. लक्षात घ्या, आता हा जुना क्वेश्चन पेपर असल्यामुळे करंटचे संदर्भ जुने आहेत, पण आपल्याला समजायला पाहिजे की कशावर क्वेश्चन होऊ शकतं, म्हणून आपण हा हे फॉलो करतो आहे. पुढचा क्वेश्चन आहे, राधानगरी अभयारण्य महाराष्ट्रात कोठे आहे. तर आन्सर आहे कोल्हापूर.
पुढचा क्वेश्चन, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण आहे? तर विनोबा भावे. नागालँडची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? कोहिमा. लक्षात घ्या, प्रत्येक राज्याची राजधानी आपल्याला पाठच करायची आहे, खास करून जे आहेत ईस्टर्न स्टेट, पूर्वोत्तर जे आपले स्टेट आहेत त्यांची राजधानी पाठ पाहिजे, आणि काय म्हणतो आपण युनियन टेरिटरीज किंवा केंद्रशासित प्रदेश यांच्या पण राजधानी पाठ पाहिजेत. बाकीचं आपल्याला सर्वांना माहीत असतं, पण हे एक्सेप्शन आहे, तिथं थोडंसं पाठच पाहिजे, त्याला काही ऑप्शन नाही आहे. पुढचा क्वेश्चन आहे, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ॲन्सर आहे उत्तराखंड. राष्ट्रीय उद्यानं संपूर्ण भारताचे आणि महाराष्ट्राचे जे काय आहे ते पाठ पाहिजे. पुढीलपैकी योग्य विधान निवडा. तर चार विधानं दिलेली आहेत, आपण पाहूयात. भारतीय राज्यघटनेतील भाग 4 हा मार्गदर्शक तत्वांविषयी आहे व यासंबंधी 36 ते 51 ही कलमे समाविष्ट आहेत. भाग 4 हा मार्गदर्शक तत्वांविषयी आहे, ओके आहे, व या संदर्भात 36 ते 51 ही कलमे समाविष्ट आहेत, ओके. पुढचा आहे, भारतात दुहेरी नागरिकत्व आहे? हे चूक आहे मित्रांनो, भारतात एकेरी नागरिकत्व आहे. भारतीय राज्यघटनेत 1395 कलमे, 22 भाग व 7 परिच्छेदे आहेत. तर लक्षात घ्या, हा जो तुम्ही आकडा दिला आहे हा सुरुवातीचा होता, ज्यावेळेस राज्यघटना अस्तित्वात आली त्यावेळेस, नंतर हे वाढलेले आकडे आहे. तर ते लेटेस्ट काय ते पाहून घ्या, ते आपण नंतर सांगणार आहोतच. आणि पुढचं स्टेटमेंट आहे, भारताने संसदीय शासन पद्धती स्वीकृत केलेली आहे. तर हे बरोबर आहे, म्हणजे आपला ॲन्सर आहे 1 आणि 4, हे स्टेटमेंट बरोबर आहेत. हे हा झाला आपला पॉलिटी किंवा राज्यघटना या संदर्भातील क्वेश्चन. काळकर्ते हे टोपण नाव कोणत्या समाजसुधारकाला दिले आहे? तर ॲन्सर आहे शिवराम महादेव परांजपे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? जिनिवा. लक्षात घ्या, हे जे संघटनाचे मुख्यालय वगैरे विचारतात तर ते पाठ करून ठेवायचे. जे काही महत्त्वाच्या 25-30 संघटना असेल त्या काढायच्या, त्यांचा देश कोणता, त्यांचं मुख्यालय कोठे आहे, त्यांचं महत्त्वाचं काम, त्यांचं गोल, म्हणजे हे गोष्टी काढून ठेवायच्या. किंवा त्यांनी लेटेस्ट काही स्कीम घेतलेली आहे का, ते तुम्हाला एखाद्या करंटच्या बुकमध्ये मिळून जाईल, पण ते पाठ करायचं, त्याला ऑप्शन नाही, कारण एक क्वेश्चन पडतोच. भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे? लक्षात घ्या, आर्थिक आणीबाणी लागू झालेलीच नाही आपल्याकडे, त्यामुळे एकदाही नाही असा ॲन्सर येईल. पुढचा क्वेश्चन आहे जोड्याजुळा. तर पहा, जोड्याजुळा टाईप दुसरा क्वेश्चन एकाच पेपरमध्ये आलेला आहे. एडवर्ड जेन्नर देवीची लस, केपलर गतिविषयक नियम, डार्विन निसर्ग निवडीचा सिद्धांत आणि मेंडेल अनुवांशिकतेचा नियम. हे सोप या जोड्या सोप्या होत्या. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूयात, की या सेशनचा हा लास्ट क्वेश्चन असेल. महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी यशदा ही प्रशिक्षण संस्था पुण्यात सुरू करण्यात आली. पूर्वी ही संस्था महाराष्ट्र विकास प्रशासन संस्था मिडा या नावाने ओळखली जात होती. कोणत्या साली मिडाचे नामांतर यशदा असे करण्यात आले? तर यशदाचे नाव यशदा असे केव्हा करण्यात आले हा क्वेश्चन आहे. तर त्याचा ॲन्सर आहे 1990 साली. तर हा होता आपल्या सेशनचा आजचा शेवटचा क्वेश्चन. पण आता महत्त्वाचं आहे की थोडंसं याच्याबद्दल डिस्कशन करूयात आपण मित्रांनो, की कशाबद्दलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले आहेत. तर पाहून घ्या की आपला मेन फोकस तो डिस्कस करणे हा आहे. पहा, आदिवासी दिन म्हणून आदिवासी दिनावर क्वेश्चन विचारलं, तर हे दिन पाठ करा. पुन्हा या ज्या सुकन्या समृद्धी स्कीम किंवा ज्या महिलांविषयी स्कीम असेल किंवा कोणत्याही पेन्शन स्कीम, या स्कीम पाठ करायची, त्याचं नाव पाठ करायचं, कारण नावात थोडंसं कन्फ्युजन होतं असं. त्या कधी लॉन्च केल्या, त्यांचं प्रायमरी किंवा सेकंडरी टार्गेट काय आहे, उद्दिष्ट काय आहे, या गोष्टी पाठ केल्या पाहिजेत. आणि त्यांचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा टार्गेटेड वयोगट कोणता आहे ते महत्त्वाचं असतं, म्हणजे कोणत्या नागरिकांसाठी त्या बनवल्या ते महत्त्वाचं असतं. पुन्हा पहिल्या राष्ट्रपती किंवा राष्ट्रपती भारताचे जे काही आजपर्यंत झाले आहेत, राष्ट्रपती उपराष्ट्रपती सिरियली पाठ पाहिजेत, पंतप्रधान सिरियली पाठ पाहिजेत, आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिल्यापासून पाठ करून घ्या. मी ह्या ज्या क्वेश्चनच्या मध्ये मध्ये गोष्टी सांगतो हे तुम्ही पॉईंट आऊट करा, कारण याच्यावर क्वेश्चनिंग झालेलं आहे, तुम्हाला पुढचे क्वेश्चन पाहताना जाणवेल ते. कुष्ठरोग बरा करण्यासाठी कोणत्या औषधाचा वापर केला जातो, म्हणजे आरोग्यशास्त्राविषयी आहे. करणचा आहे, करणचं क्वेश्चन विचारलेलं आहे. मुख्यमंत्री फेलोशिप योजना, परत एक योजना आली की आता GST त्यावेळेस चर्चेत होतं, तर त्या संदर्भात इथं हा क्वेश्चन विचारलेला आहे. GST म्हणजे काय, तर पुन्हा ग्रंथ वगैरे कोणी कुठे काय लिहिलेले आहेत, आणि हे जे शोध वगैरे असतात ना हे तुम्हाला पाठ करायचं आहे. आणि हा इमॉर्टल्स ऑफ मेलू हा करंटचे रिलेटेड क्वेश्चन आहे. बुक्सवर 1-2 क्वेश्चन असतातच, करंटमध्ये जे बुक चर्चेत आहे त्याच्यावर क्वेश्चन असतो. सेतू समुद्रम प्रकल्प त्यावेळेस बराच चर्चेत होता, त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चनिंग झालेलं आहे. आणि हे तुम्हाला सांगितलं की हवाई दल प्रमुख किंवा वेगवेगळ्या दलांच्या प्रमुखांना काय म्हणतात, त्यांच्या रँकिंग काय असतं, किंवा सध्या कोण आहेत, हे पाठ करून ठेवा. चर्चेतील व्यक्ती, मग त्या आता इथं मदर तेरेसांवर क्वेश्चन विचारलेलं आहे, तर चर्चेतील व्यक्ती जे आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजे. समजा यावर्षी रॅमन मॅक्सेसे कोणाला मिळाला, किंवा आणखीन काही घटना आहेत, किंवा स्पोर्ट पर्सनॅलिटी आहेत, मग त्या भारतातील असो किंवा इंटरनॅशनल असो. सध्या मेरी कोम चर्चेत आहे, त्या संदर्भात माहिती पाहिजे. मेरी कोम सध्या चर्चेत आहेत, तर त्या संदर्भात पूर्ण माहिती काढून ठेवा.
अभयारण्य वगैरे पाठ करून ठेवा. आता इथं प्रश्न पण आला रॅमन मॅगसेसे पुरस्कारासंदर्भात, किंवा राजधानी, भारतातल्या प्रत्येक राज्याची राजधानी पाठ पाहिजे, खास करून जे पूर्वोत्तर स्टेट आहे त्यांच्या राजधानी आणि केंद्रशासित प्रदेश पाठच पाहिजे. पॉलिटीमधील महत्त्वाची कलमे तुम्हाला तोंड पाठ पाहिजे, कारण डायरेक्ट इथं दिलेलं आहे 36 ते 51, म्हणजे कलम नंबर पाठ पाहिजे. आपण फक्त स्टेटमेंट करतो पण कलम नंबरच क्वेश्चनिंग केलं जातं. आता हे जे आंतरराष्ट्रीय संघटना आहेत, याचे जे काही मुख्यालय किंवा त्यांचं उद्दिष्ट असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितले, ते गोष्टी पाठ पाहिजेतच. किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली किंवा इथं शोध आणि कोणते रिसर्च वगैरे कोणी केलेलं आहे त्याचा संदर्भातील क्वेश्चन आहे, ते पाठ केलेच पाहिजेत, कारण हे फिक्स येणारे क्वेश्चन आहे. तुम्हाला जसं आपण पुढचे पेपर्स घेऊ तसं तुम्हाला समजत राहील ते. तर मित्रांनो, आपला हा उद्देश होता की कशावर फोकस होतं हे पाहणं. तर मला वाटतं थोडंफार मी ते व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला तुमचा रिप्लाय नक्कीच द्या. आणि मित्रांनो, मेगाभरती संदर्भात जी काही बुक लिस्ट आहे आम्ही या व्हिडिओच्या देखील खाली टाकलेली आहे, तिथून तुम्ही ते पाहू शकताय. किंवा बुक लिस्टचा आपण एक सेपरेट व्हिडिओ देखील बनवला आहे, तिथं तुम्ही ते पाहू शकताय. तर आजच्या सेशनपुरते एवढेच. थँक्स.